आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल अकाउंटवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा ज्यांनी स्वाभिमानाची के जागृती केली ज्यांनी मराठी माणसांची अस्मिता उभे केली अशा महान राजांना माझे त्रिवार वंदन मी कुमारी पूर्वा इयत्ता सातवीची विद्यार्थिनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ऋण व्यक्त करण्यासाठी मी आपल्या पुढे उभे आहे माननीय व माझ्या बालमित्रांनो आपण दरवर्षी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो पण या जयंतीपासून त्या जयंतीपर्यंत आणि त्या जयंतीपासून या जयंतीपर्यंत पण ती कधी साजरी करणार जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात होती जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात होती पण ती कधी साजरी

भारत पूर्वीचा प्रदेश आजही तसाच आहे गरीब फक्त गरीबच होत आहे आणि तुम्ही सांगा या मामावळ्यांना शोभते का छत्रपती शिवाजी महाराजांना श्री उद्धारक रक्षक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांना श्री उद्धारक रक्षक रक्षक म्हणतात त्यांच्या काळात स्त्रीला आदर होता मान होता सन्मान होता पण आताच्या काळात कित्येक मुली अन्यायाने व अत्याचाराने बळी होत आहेत आता तुम्ही सांगा जर स्वतःला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समजतो तर ही अम्मा उदासीनी शोभते का जर राजांचा आपल्याला अभिमान असेल तर त्यांचा जय जयकार करून आपण त्यांचे शिवभक्त होणार नाही तर त्यांना डोक्यात घातल्याशिवाय आपण त्यांचे शिव बघत होणार नाही दंगले करताना या आजच्या समाजाला व या भयानक परिस्थितीला पाहून माझ्यासारख्या मुलीला प्रश्न पडत आहे की आपण माणसे आहोत या जर राजांचा आपल्याला अभिमान असेल तर त्यांचा जय जर आपण त्यांचे शिवभक्त होणार नाही ना आजच्या समाजाला पण आजच्या भयानक परिस्थितीला पण माझ्यासारख्या मुलीला प्रश्न पडत आहे की आपण माणसे आहोत दंगले करताना घरे पोडताना नशेत बेदोंद होऊन असताना माझ्याच भावाचा मी खून करताना त्यांचं अभिमानाने नाव घेत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो ह्या अम्मा मावळ्यांना शोभते का रजत भोसले नावाचा विद्यार्थी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यानंतर तो त्यानंतर तो तालुक्यात पहिला जातो त्यानंतर आल्यावर त्यानंतर तो जिल्ह्यात पहिला येतो त्यानंतर तो राज्यात पहिला येतो त्यानंतर त्याची निवड देशात देशांतर्गत होते ती स्पर्धा दिल्लीमध्ये होते तिथेही पहिला क्रमांक मिळवतो त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतो ती स्पर्धा इंग्लंडमध्ये होते इंग्लंडमध्ये सुद्धा या मुलाने भारताकडून प्रवेश घेतलेला असतो तिथेही तो पहिला क्रमांक पटकवला त्याच्या अभिनंदन कार्यक्रमामध्ये त्याला विचारण्यात तुला तुला यश मिळालं काय वाटलं तर ता त्याने सरळ उठून तिथेच बोलला इंग्लंडमध्ये इंग्रजाच्या छाताडेवर बसून बोलला तुम्ही दीडशे वर्ष आमच्या राज्यावर राज्य केले आता आम्ही आमच्या टॅलेंटवर तुमच्या राज्यावर राज्य करणार आहोत त्याने सरळ उठून बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय या ठिकाणी आपल्या राजाचं नाव शोभून दिसत आहे अशा पद्धतीचा प्रामाणिक मावळ जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात येणार नाही तोपर्यंत खरे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या खरे तरुणांना समजणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती योग्य रीतीने झाली असे म्हणता येणार नाही आई शकदंबा प्रामाणिक कष्टाची जिज्जीची बुद्धी माझ्या सर्व तरुणांना देव अशी प्रार्थना करून मी इथे थांबते जय भवानी जय शिवाजी